आणि एक दुःखद बातमी आहे, धुळ्यामध्ये एका भरधाव ट्रकनं अनेक वाहनांना धडक दिली. यामध्ये आधी 40 रोडवर भरधाव ट्रकनं दोघांना धडक दिली आहे, त्यानंतर एका कारला देखील या ट्रकनं धडक दिली. या अपघातामध्ये युवा पत्रकार हर्षल भदाणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. ट्रकनं पुढे जाऊन आणखी 2 वाहनांना धडक दिली, यामध्ये काही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. दरम्यान नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली, मात्र या दगडफेकीमध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. तर हा अपघात किती भीषण होता हे या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. या गाडीची मोठी दुरावस्था झालेली आहे आणि या ट्रकनं कारला जोरदार धडक दिल्यानं यामध्ये युवा पत्रकार हर्षल भदाणे यांचा मृत्यू झाला आहे.